देशदूतची टीम मालेगाव तालुक्यातील ज्वारडी या गावात आज पोहोचलेली आहे. या गावातली परिस्थिती, पाण्याची परिस्थिती अत्यंत बिकट असून गत 3 वर्षांपासून येथे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे महिला तरुणांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. येथे कुठल्याही भागात शिवारामध्ये बोरवेल केली तर 300-400 फुटापर्यंत बोरवेल केले तरी पाणी लागत नाही. विहिरी कोरड्या ठाक पडलेल्या आहे. येथील महिलांना कामं करणं अवघड झालेलं आहे. दिवसभर त्यांचा पाणी शोधण्यातच जातो आहे. तरुण पिढीलाही शिक्षणाची मोठी उमेद आहे, मात्र केवळ पाण्यामुळे त्यांचीही मोठ्या प्रमाणात अडचण होतो असून शिक्षणही त्यांना जेमतेम घेता येत आहे. रोजच्या रोजगाराचा प्रश्न त्यांना निर्माण होतो. इथून 20-25 किलोमीटरवर असलेल्या मालेगावला त्यांना रोजंदारीसाठी जावं लागतं. तेथे दिवसभर काम केल्यानंतर अवघे 200 रुपये मिळतात. त्याच्यातून त्यांचा खर्चच 70-80 ते 100 रुपयापर्यंत जातो. उरलेल्या पैशातून त्यांना किराणा बाजार, भाजीपाला आठवड्याचं करावं लागत आहे. सगळी महिलांच्याही भावना अत्यंत पाणी नसल्यामुळे तीव्र झालेल्या आहेत. माझं नाव शेखर कैला देतकार, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. ज्वारडी गावात तरुणांना म्हणजे रोजगार अशी मिळतच नाही, ना शेती कमाईमध्ये ना काही. शिक्षणाचा फार हाल होतो, टाईमवर बसेस नाही. कोणतेही असे म्हणजे कागदपत्र झाल्यावर उठून मालेगाव जाणं, रोजगार असं मालेगाव म्हणजे कामाला जाणं, कोणतेही मालेगाव रोजगार काम लागलं तर करायचं, नाही केलं तर घरी यायचं परत. परत म्हणजे नोकरी भरती बी नाही, टाईमवर नोकरी भरती निघत नाही, कशात नाही. मुलं प्रॅक्टिस करा, मुलांचे पाण्याचे हाल, सकाळी उठल्याबरोबर पाणी आणावं लागतं, टाईमवर शिक्षण होत नाही, काही नाही. असं रेगुलर जाणं बी होत नाही कॉलेजला, मुलं दरवर्षी फेल होत राहतात. मेन म्हणजे पाण्याची टंचाईमुळेच हे सर्व असं घडून येतं आहे आम्हाला. रेगुलर पाणी राहिलं म्हणजे रोज नळाला पाणी येईल, ना छप्पनकडी पाणी येत ना काही. रोजचे टँकर येण्याचं, टँकर आलं म्हणजे कॉलेजला जाण्यापेक्षा हे टँकर पहिले पाणी भरावं लागतं आम्हाला. मग कॉलेज वगैरे जाऊन मग आम्ही सर्व कॉलेज वगैरे अटेंड करून मग कामधंद्याची डेव्हलप करतो. माझं नाव योगेश वसंत इतकार. आमच्या गावात पाण्याची जास्त समस्या वाईट आहे. मुलांचे शिक्षण नाही होत, काही नाही होत, पाणीमुळे सर्व लोक परेशान आहे. 500 फूट बी बोरिंग केला तरी पाणी लागत नाही. टँकर 15 दिवसात नाही येतं. ते पाणी कंप्लीट काय 10-15 दिवस पुरतं फक्त. परत तीच परिस्थिती काय, मग इकत मालेगावहून पाणी येतो मॅडम. ते 40 रुपये ड्रम प्रमाणे घेतो आम्ही. मग घर दाखवायचं का पाणी घ्यायचं, अनेक प्रश्न येतात. तो प्रायव्हेट टँकरच ना, मग 40 रुपये ड्रम. आणि पंचायत समितीचा येतो ना, परत ग्रामपंचायत ते 15-20 दिवसानं पाणी मिळतं आम्हाला. बोरला पाणी नाही, विहीर नाही, गावात कुठेच पाणी नाही. किती फुटापर्यंत खोल खाली बोरला पाणी नाही? असं बोरला पाणी काय 300 फुटापर्यंत पाणी नाही, पाणीच नाही. एकही बोरला नाही गावात. 500-600 फूट असा बोर तरी पाणी लागत नाही. नाही तर पाऊस राहिला ना 200-250 पाणी लागत. 400 फूट समोर. रुक्माबाई मोते रामदेव का काय प्रश्न असेल पाणी ना तुम्हाला? पाणी ना आवडशे ना आमच्याकडे, पाणीच नाही असं म्हणतात तरी चालेल.
आते आमने मतारे भाई सरे लांबती गुंडा आहे का पाणी ना बात करता ना तरी आणि पेनस ना ते विकत घेवान पेवान शेती थोडीशी दोन हजार करशे नाही नाही कैलास मुतीराम देतकर जोरडी बुद्रुक तालुका मालेगाव जिल्हा नाशिक 56 KD योजनेतून पाणी जवळजवळ 17 ते 18 दिवसापर्यंत मिळतं आणि ती कितीक वेळ ती पाईपलाईन लीक होऊन काही टायमानं 1 महिन्याभर पाणी येत नाही. बिकट परिस्थिती झालेली आहे आमच्या गावाची. फार कठीण प्रश्न. 400 फूट बोरवेल करून तरी पाण्याची पातळी खोली गेलेली आहे. गिरणा धरण इथून जवळजवळ 7-8 किलोमीटर अंतरावर फूक परिस्थिती येत असून तिथून पाणी पुरवठा व्हावा म्हणून आम्ही दैनंदिन राज्य सरकारला विनंती करीत आहे किंवा आमदार खासदाराला आम्ही सतत बोलत आहोत तरीसुद्धा आमचे कोणीही गय करत नाही याच्याबद्दल आमचं तीव्र नाराजी व्यक्त करत आहे.